तब्बल 45 दिवस आंबेनळी घाटातील दरडी हटवण्याचं काम सुरू होतं, मात्र अधूनमधून दरडी कोसळत होत्या. आजपासून मात्र आंबेनळी घाट हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आलाय, त्यामुळे प्रतापगड महाडकडे महाबळेश्वर मार्गे होणारी वाहतूक आजपासून सुरू झाली आहे. पुण्यात 173 किलोमीटरच्या रिंग रोडला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 26,800 कोटी रुपयांच्या रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पुण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळाच्या पायाभूत उपसमितीची या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. 4 टप्प्यात हा रिंग रोड बांधला जाणार आहे. टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. येवल्यातील शेतकरी कचरू शेलार यांनी आपल्या 1 एकर शेतातील टोमॅटोची बागच उपटून टाकली आहे. बागेत पीक तयार करण्यासाठी त्यांना 50,000 खर्च आला, मात्र उत्पन्न मिळालं फक्त 5,000 रुपये. शाळा बंद असल्यानं शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. एका पाहणीनुसार ग्रामीण भागात तब्बल 37% विद्यार्थी अजिबात अभ्यास करत नाहीयेत हे समोर आलंय. शहरी भागात हे प्रमाण 19% आहे. 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे सर्वेक्षण करण्यात आलं. 97% पालकांनी शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. अकरावी प्रवेशासाठी पहिली आणि दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुंबई विभागात 66% जागा रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. 11वीची तिसरी गुणवत्ता यादी 13 सप्टेंबरला जाहीर होईल. तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी नव्यानं ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होतीये. विद्यार्थी 9 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत अर्ज भरू शकतात. नागपूरची सांस्कृतिक ओळख असलेला मारबोत्सव यंदाही मिरवणुकीशिवाय साजरा होतोय. पिवळ्या मारबतीला 137 वर्षांचा तर काळ्या मारबतीला 140 वर्षांचा इतिहास आहे. अनिष्ट रूढींचं उच्चाटन आणि रोगराईचं उच्चाटन होण्यासाठी मारबोत्सव साजरा केला जातोय. सांगली चोर पावलांनी येणाऱ्या चोर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेश मंदिरात चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या गणपतीला 200 वर्षांची परंपरा आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे